महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय। शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे। योजना अनेक असतात पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे। सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू। आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे। केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। शासन आपल्या दारी या उपक्रमाची यशस्वीतेकडे वाटचाल। उत्तर महाराष्ट्रातील नंबर 1 TV चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। अयोध्या येथे 22 जानेवारी रोजी श्रीराम मंदिराचं उद्घाटन होणार असून श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे। दरम्यान धुळे शहरात देखील अयोध्या मंदिराप्रमाणेच भव्य प्रतिकृती तयार करण्यात येत आहे। माझे शहर माझी अयोध्या या उपक्रमांतर्गत भाजपाचे नेते अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतून पांझरा नदी किनारी भव्य असं अयोध्या मंदिराचे प्रतिस्वरूप साकारण्यात येत आहे। महत्त्वाचं म्हणजे मंदिरात स्थानापन्न होणाऱ्या मूर्तीही अयोध्या येथील मंदिरात प्राणप्रतिष्ठापना होत असलेल्या मूर्तीची प्रतिकृती असणार आहे। या निमित्ताने धुळेकरांना रामलल्लाचं दर्शन देखील घेता येणार आहे। दिनांक 21 तारखेलाच भव्य अशी शोभायात्रा रामलल्लांची काढण्यात येणार आहे। तसेच 22 तारखेला रामोत्सव तसेच फटाक्यांच्या आतिषबाजीसह लेझर लाईट शो देखील करण्यात येणार आहे। प्रतिमंदिराची तयारी अंतिम टप्प्यात आलेली असून शेकडो कारागीर येथे काम करत आहेत। 10 दिवस मोठ्या उत्साहात रामोत्सव साजरा करण्यात येणार आहे। या 10 दिवसात विविध धार्मिक कार्यक्रमांसह विविध संगीतकारांच्या आवाजात गीत रामायणाचं आणि भजन संध्या कार्यक्रम देखील घेण्यात येणार आहे। धुळेकरांनी या 10 दिवसात अवश्य प्रतिराम मंदिरात येऊन रामलल्लांचं दर्शन घ्यावं असं आवाहन देखील संयोजक अनुप अग्रवाल यांच्या वतीने करण्यात आलंय। जय श्रीराम। अयोध्यामध्ये तयार झालेल्या राम मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी धुळे शहरात आपण पांझरा नदीत पंचमुखी मारुती मंदिराच्या मागे त्या ठिकाणी उभारलेली आहे। धुळेकर नागरिकांना नम्र विनंती करतो का सर्वांनी रामलल्लाच्या दर्शनासाठी या ठिकाणी उपस्थित राहावं। 21 तारखेला भव्य शोभायात्रा शिवाजी पुतळा मनो थिएटरपासून ते अयोध्या नगरी पंचमुखी मारुती मंदिर इथपर्यंत आपण काढणार आहोत 4 वाजता। तरी सर्वांनी त्या मिरवणुकीत मोठ्या संख्येने उपस्थित राहावं। 22 तारखेपासून तर 31 तारखेपर्यंत या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे। त्यात सर्व भजन संध्या आहेत। अनुप जलोठा हे सुद्धा या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांचीही भजन संध्या आहेत। पुण्याहून मुंबईहून असे भजन संध्या म्हणणारे सर्व मोठे मोठे गीतकार या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। या ठिकाणी आपण जत्रेचंही आयोजन केलेलं आहे। तरी तमाम धुळेकर जनतेला ही विनंती करतो का 10 दिवस आपल्याला रामाचा उत्सव साजरा करायचा आहे। प्रभू श्री रामचंद्र जे 527 वर्ष वनवासात होते त्यांचा आज या ठिकाणी वनवास संपलेला आहे आणि 22 तारखेपासून आपल्याला 10 दिवस धुळे नगरीत जल्लोष साजरा करायचा आहे। तरी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं ही विनंती करतो। जय श्रीराम। उत्तर महाराष्ट्रातील नंबर 1 TV चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा।